सुदर्शन टीव्ही प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना धक्काच बसला, जेव्हा एक वकील शर्ट न घालताच व्हिडिओ कॉलवरून होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहिला. या खटल्यासंदर्भातील सुनावणी सुरू झाल्यानंतर काही क्षणांमध्येच मोठ्या स्क्रीनवर न्यायाधीशांना शर्ट न घातलेल्या अवस्थेतील व्यक्ती दिसली. या संदर्भात न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि त्यांच्या खंडपीठाने आक्षेप घेत ही व्यक्ती कोण होती यासंदर्भात विचारणा केली. एखाद्या वर्गामध्ये शिक्षकांनी विचारावे त्याप्रमाणे न्यायमूर्तींनी 3-4 वेळा या संदर्भात विचारणा करूनही कोणीच उत्तर दिलं नाही. झालेला गोंधळ पाहून वकिलाने लॉगआउट केल्याने यावर कोणी उत्तर दिलं नसल्याचं समजतं. खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात सॉलिसिटरी जनरल तुषार मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं लॉ इन या वेबसाईटने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. कोणीतरी या सुनावणीसाठी शर्ट न घालताच उपस्थित राहिलं होतं, यासंदर्भात काही ठोस नियम हवेत असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सॉलिसिटरी जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. घडलेला प्रकार खूपच वाईट होता असं खंडपीठातील सदस्य असणाऱ्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी म्हटलं. ही घटना अक्षम्य आहे असं मत सॉलिसिटरी जनरल असणाऱ्या मेहता यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना व्यक्त केलं. या प्रकरणासंदर्भात संबंधित वकिलाशी बोलून अशी चूक त्यांच्याकडून पुन्हा होणार नाही याबद्दल काळजी घेण्याच्या सूचना कराव्या लागतील असं चंद्रचूड यांनी मेहता यांना सांगितलं.